नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे पार धिंदवडे निघालेत. गुन्हेगारांनी शहरात थैमान घातलं असून हत्या लूट घरफोडीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. गेल्या 2 दिवसात हत्येच्या 4 घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट. रविवारी आणि सोमवारी झालेल्या हत्येच्या घटनांनी नागपुरात खळबळ उडाली. पंकज बिनसुरकर या थोरल्या भावाची नीरज या धाकट्या भावानं हत्या केली. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॉडेल मिल इथं बिनसुरकर कुटुंबाचं निवासस्थान आहे. दारूच्या व्यसनामुळे आई आणि भावाशी पंकजचे सातत्यानं वाद होत असत. दारू पिण्यासाठीच्या पैशातून मंगळवारी पहाटे वाद झाला आणि त्यातून नीरजनं पंकजवर दगडानं प्रहार करत त्याची हत्या केली. घरमालक जे आहेत त्यांनी सांगितलं की वरती आम्हाला काहीतरी त्र्यंबक बंगाले आहे, त्यांचे भाडेकरू आहे ते. आमच्या घरामध्ये काही आवाज आलेला येतो आहे म्हणून ऑफिसरसह गेले असता तिथे दरवाजा उघडा दिसला. त्यांना पलंगावर हा जो मयत आहे पंकज विंचुरकर हा रक्ताच्या थरव्यात पडलेला दिसला व तेथे एक मोठा दगडाचा तुकडा, फाटा म्हणतात त्याला, तो पडलेला दिसता पलंगावरच. तो त्याच वेळेस तिथेच मयत झालेला होता. सोमवारी नागलवाडी परिसरात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ओढणीनं गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. तर पूर्व वैमनस्यातून कृष्णा उर्फ डब्बा सुखारी प्रसाद या तरुणाची संतोष रूप हड्डी यानं साथीदारांच्या मदतीनं हत्या केली. मसाळा गावात सोमवारी जमिनीच्या वारातून भोयर पिता पुत्राला कारोकार कुटुंबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाठ्याकाट्या लोखंडी पायपानं मारहाण केली. यात मंगेश भोयरचा मृत्यू झाला. त्याचे वडील आबाजी भोयर जखमी आहेत. एकंदरीतच नागपुरात पोलिसांचं राज्य आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा या घटना. मुख्यमंत्र्यांच्या गावात, राज्याच्या उपराजधानीत असं हत्यासत्र सातत्यानं होत असेल तर परिस्थिती कठीण आहे. जितेंद्र शिंगाडेसह अमर काणे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.